की जय। जनपति छत्रपति संभाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जनपति छत्रपति संभाजी महाराज की जय। विधान परिषद विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केलाय। छत्रपती संभाजी महाराजांची आपण कारकीर्द पाहिली तर मोगलांच्या विरुद्ध औरंगजेबाच्या विरुद्ध लढण्यामध्ये त्यांचा खूप काळ गेला। या देशाचं आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी प्राणांची आहुती दिली। हा इतिहास सगळ्या हिंदुस्तानला माहिती आहे की आपल्या धर्माचं रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतःचा प्राणांची आहुती दिली आणि औरंगजेबाने त्यांचा एवढा छळ केला। औरंगजेबाने त्या काळामध्ये हजारो हिंदू धर्मीयांचे मंदिरं पाडले, लाखो लोकांना जबरदस्तीनं मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला। असे असताना देखील केवळ लाचार होऊन मतांच्यासाठी अजितदादांनी जे कृत्य केलंय ते अत्यंत निंदनीय आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलोय। छत्रपती संभाजी महाराजांपासून प्रेरणा घेऊन आज पण कोट्यवधी लोक भारतामध्ये जगत आहेत। धर्मासाठी जगण्याची आणि आहुती देण्याची त्यांच्यापासून आज पण आपण प्रेरणा घेतोय। परंतु दुर्दैवानं अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस ही औरंगजेबाकडनं प्रेरणा घेते असं दिसतंय। औरंगजेबाला मानणारे जे लोक आहे त्यांच्या मतांच्या हव्यासापोटी अजितदादा चुकीचं वक्तव्य करत आहेत, ज्यातून या इतिहासाला कोणी बदलू शकत नाही। आणि अजितदादांना तर इतिहासामध्ये नाक खुपसण्याचा काहीच अधिकार नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत, हिंदू द्वेषी आहेत। म्हणून आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा निषेध आम्ही करतो। त्यांनी राज्यातल्या देशातल्या सगळ्या नागरिकांची हिंदू धर्माची जाहीर माफी मागावी अशी आम्ही याद्वारे मागणी करतो। ठीक आहे।